हाय हॅलो नमस्कार मी मोक्षदा मोक्षदाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे उपवासाची कॅरॅमेल खीर आणि ती पण रताळ्यापासून इथं मी शाबदाना भिजवलेलं आहे वाटीमध्ये पाव किलो रताळे आहेत आप प्रथम आपण हे रताळे छान स्वच्छ पाण्याने आपल्याला इथं धुवून घ्यायचे आहेत भरपूर पाणी टाकून मी अगोदर धुवून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे हाताने चोळून आपल्याला रताळे धुवून घ्यायचे आहेत कारण शेतामध्ये जमिनीच्या खाली रताळे असतात त्यामुळे त्याला चिखल खूप लागलेला असतो तर असे रताळे मी दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता ह्या रताळ्याच्या साली मी पिलरच्या साह्याने काढून घेत आहे इथं सगळी रताळे मी पिलरच्या साह्याने काढून घेतलेली आहेत एका बाऊलमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि सर्व रताळे मी त्यामध्ये टाकून मीठ टाकलेलं आहे आता स्टीमर तयार करून घेऊयात इथं स्टीमर तयार करून घेतल्यानंतर जी रताळे आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मिठाच्या पाण्यातली ती आपण स्टीम करण्यासाठी दहा मिनटासाठी गॅसवर ठेवून देऊयात इथं बघू शकता छानपैकी स्टीम झालेली आहेत रताळी रताळ्याचा कलर पण बदललेला आहे पहा पिवळा कलर झालेला आहे रताळ्याचा तर आपण ही रताळे छानपैकी शिजलीत का नाही हे पाहण्यासाठी बतईमध्ये टोचून बघूयात छान शिजलेली आहेत रताळ्यामध्ये बारीक असे केसासारखे किंवा दोऱ्यासारखी रताळ्यामध्ये असतं त्यामुळे आपण इथं रताळं किसून घेऊयात अशा प्रकारचे तोंडामध्ये गेल्यानंतर ते फार विचित्र लागतं त्यामुळे आपण इथं हा रताळ्याची जी धागे आहेत ते काढून घेऊन त्याला खिसून घेऊयात दुसरीकडं एका पातेल्यामध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे क्रीमयुक्त दूध आहे ते मी त्याच्यावरची साय अजिबात काढलेली नाही आहे तर आपल्याला हे दूध गॅसवर आटवण्यासाठी ठेवायचं आहे तसेच दुसरीकडं आपण एक पॅन घेतलेला आहे त्या पॅनमध्ये मी चार चमचे शुद्ध तूप टाकलेलं आहे त्यामध्ये काजू बदाम आणि मनुके आपण इथं फ्राय करून घेणार आहोत दुसरीकडं दूध आटलेलं आहे रताळ्याचा पल्प घालून घेऊयात दीड वाटी पल्प झालेला आहे छानपैकी ढवळून घेऊयात त्यामध्ये भिजवलेला शाबदाना छोट्या वाटीने टाकून घ्यायचा आहे तो पण शिजू द्या दहा मिनिट मस्तपैकी ब्राऊन कलरचे काजू बदाम आणि मनुके झालेले आहेत आपण काढून घेऊया एका बाऊलमध्ये आता त्याच पॅनमध्ये मी जवळपास दोन वाट्या साखर घेतलेली आहे ज्या वाटीने मी रताळ्याचा पल्प मोजून घेणार आहे त्याच वाटीने मी दोन वाट्या इथं साखर घेतलेली आहे आपल्याला साखरेचं कॅरॅमल तयार करायचं आहे अगोदर आपण मीडियम ठेवायचं आहे गॅस थोडीशी ग साखर वितळत आल्यानंतर आपल्याला इथं गॅस मोठा करायचा आहे साखर पूर्णत वितळल्यानंतर आपण गॅस कमी करूयात तुम्ही इथं गूळ पण वापरू शकता गुळ वापरताना त्या गुळामध्ये थोडंसं पाणी घालावं लागेल म्हणजे गूळ छानपणे वितळेल आणि त्याचं कॅरामाईल बनेल इथं पहा साखरेच्या पाकाचा कलर बदलत आहे आणि साखर थोडीशी घट्ट पण होत आहे तर अशा स्टेजला आपल्याला हे कॅरॅमल दुधामध्ये टाकायचं आहे आपण जर इथं जास्त वेळ ठेवलं किंवा चुकून आपला कॅरेमॉल घट्ट झाला तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकून त्याला परत पातळ करून ते पण यूज करू शकता तयार झालेलं आहे आपलं कॅरमेल आता आपण हे दुधामध्ये ॲड करूयात पहा किती सुंदर बासुंदीसारखा आपल्या दुधाला कलर आलेला आहे आणि माझं कॅरामल थंड झाल्यानंतर थोडंसं बघा ड्राय झालेलं आहे तरी पण मी टाकत आहे कारण हे कॅरामल आपण ज्या वेळेस रताळ्याची खीर खातो तर त्यावेळेस तोंडामध्ये येताना क्रंची असं क्रिस्पी क्रंची अशी खीर आपल्याला ला लागते आता इथं आपली खीर तयार झालेली आहे पहा ड्रायफ्रूट्स घालून गरमागरम सर्व करा थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल मुख्य